मुंबईमध्ये खेळाच्या मैदानाची कमतरता आहे, मात्र बोरीवलीतील क्रीडा केंद्राची जागा चक्क आलिशान लग्न सोहळ्यासाठी भाड्याने दिली जाते. थेट क्रीडा मंत्र्यांच्या मतदारसंघातच हा धक्कादायक प्रकार घडलाय. मुंबईतल्या बोरीवली पश्चिमेकडील चिकूवाडीतलं हे 13 एकराचं विस्तीर्ण मैदान, ही जागा तालुका क्रीडा केंद्रासाठी आरक्षित आहे. 2013 साली इथे तालुका क्रीडा केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सहमत झाला होता. 2014 साली राज्यात सत्ता परिवर्तन झालं. भाजप सत्तेवर आल्यानंतर विनोद तावडे यांच्याकडे क्रीडा खातं आलं. विशेष म्हणजे तावडे विधानसभेवर ज्या बोरीवली मतदारसंघात निवडून आले त्याच मतदारसंघात या मैदानाचा समावेश आहे. आता लवकरात लवकर क्रीडा संकुलाचा प्रश्न मार्गी लागेल अशी आशा इथल्या नागरिकांना वाटत होती, पण या ठिकाणी क्रीडा संकुलाऐवजी भलतेच प्रकार सुरू झालेत. 3 महिन्यापूर्वी तिकडे नवरात्रीचं आयोजन झालं, आता तिकडे लग्न कार्य सुरू, लग्नासाठी देण्यात आली आणि प्रायव्हेट सिक्युरिटी लावून, तिकडे प्रायव्हेट सिक्युरिटी आहे आणि प्रायव्हेट कोण डेकोरेटर आहे त्याला ती जागा देऊन त्याने तिकडे गोडाऊन बनवलेलं आहे आणि एक गेट बनवलेला आहे, असं करून त्याचा व्यावसायिक उपयोग सुरू झालेला आहे. तिकडे सर्वच खेळ खेळले जातील, बास्केटबॉल आहे, व्हॉलीबॉल आहे, बॅडमिंटन कोर्ट आहे, सगळंच काही होईल. ॲथलेटिक ट्रॅक पण तिकडे बनला जाईल. जर असं झालं तर बॉर्डरतून बरेच खेळाडू, क्रिकेटर परत मी तेच म्हणतोय, क्रिकेटर नाही पण बऱ्याच खेळातील खेळाडू उदयाला येतील असं मला वाटतं. या संदर्भात झी मीडियानं क्रीडा संचालक MB मोटे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी या विषयावर प्रतिक्रिया द्यायला नकार दिला. 2020 साली महाराष्ट्रातील खेळाडूंना ऑलिम्पिकमध्ये पाठवण्याचा निर्धार क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी केलाय, पण त्यांच्याच मतदारसंघात तालुका क्रीडा केंद्राच्या जागेवर श्रीमंतांची हौस भागवण्याचं काम सुरू आहे. अशात आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू कसे घडतील हा खरा प्रश्न आहे. बोरीवलीहून गणेश कवळेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई.